नवाब मलिक प्रकरण मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले, नेमकं घडलंय काय? नवाब मलिकांना महायुतीत घेण्याला आमचा विरोध आहे असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सांगितलं. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना अजित पवारांना सल्ला दिलाय. त्याचबरोबर मलिकांबद्दलची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुनाही आम्ही परस्पर सहमतीनेच भूमिका घेतलेली आहे. जनहिताचा लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील असं शिंदे या प्रकरणावरून म्हणाले. विरोधी पक्षांनी या विषयावर नाकाने कांदे सोलायची गरज नाही, त्यांना तो अधिकार नाही. नवाब मलिक तुरुंगात असताना ते महाविकास आघाडीत मंत्रीपदावर होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती, त्यामुळे त्यांना या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशा शब्दात शिंदेने विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.